अजित पवार मुख्यमंत्री होणार दिल्लीतून सूत्र हल्ली राष्ट्रवादीच्या नेत्याचं स्पष्ट मत जसे हे राज्य व्हावं अशी शींची इच्छा होती तशीच या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलंय तर एकंदरीत प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तिमत्व हे राज्याचं मुख्यमंत्री पदावर असावं असं प्रत्येकाला वाटतं तशीच आपली भावना आहे त्यातूनच धाराशिव नागपूर येथे त्यांचे बॅनर लागले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बॅनर हटवण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे अजित पवार यांच्यासारखा तोला मोलाचा नेता महाराष्ट्राचा सा राजकारण सांभाळेल असा सध्या तरी महाराष्ट्रात कोणी नाही हे दस्तूर खुद्द अमित शहा यांनी कबूल केलंय त्यामुळे अजितदादा हेच मुख्यमंत्री होणार वेट अँड वॉच दिल्लीतून सूत्र हल्ली आहेत अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री दिसतील एकनाथ शिंदे तर आता सक्तीच्या रजेवर गेलेत मात्र त्यांच्या या पूर्ण संबंध कसा आहे नेमकी काय राजकीय गणित आहेत आणि याचा काही संबंध आहे की नाही पण येणाऱ्या काही दिवसातच या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील असे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीस म्हणतात काय वाटतंय खरंच दादा पवार मुख्यमंत्री होतील का खरस दिल्लीतून सूत्र हल्ली आहेत असं थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत आहे येणाऱ्या काळात आपल्याला या घटना कळतीलच विविध बातम्यांसाठी सबस्क्राईब करा युट्यूब जाऊन तीचा जागर न्यूज आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह